नमस्कार, शालिनी प्लस बातमीपत्रात मी सुनील आपलं स्वागत करतो. बातमीपत्राच्या सुरुवातीला पाहूयात हेडलाईन्स. पेट्रोल डिझेलवरती कर कपात करूनही पेट्रोल डिझेलचे दर वाढले, सर्वसामान्यांमधून व्यक्त होतीये नाराजी. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती शरद पवार करणार मतदारसंघाची चाचपणी, साताऱ्याच्या उमेदवारीबाबत उत्सुकता कायम. पुणे बँगलोर हायवेवरती बर्निंग कारचा थरार, सुदैवाने जीवितहानी नाही. शेतकऱ्यांना हमी भाव द्या, अन्यथा परवाने रद्द करू, सहकार मंत्री देशमुख यांचे आदेश. आणि न्याय हक्कासाठी चार भावंडांचा लढा, बीडच्या माजलगाव येथील कहाणी. आता पाहूयात सविस्तर वृत्त. केंद्र आणि राज्य सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरती कर कपात करून नागरिकांना दिलासा दिला असला, तरी दुसऱ्या बाजूला पेट्रोल डिझेलचे दरवाढ कायमच आहे. पेट्रोलच्या दरात 14 पैशाने वाढ झाली आहे, तर डिझेल 31 पैशांनी महागलंय. मुंबईत प्रति लिटर पेट्रोलचे दर 87 रुपये 29 पैसे आहे, तर डिझेल 77 रुपये 6 पैसे आहे. बहुसंख्य पेट्रोल पंपांना अपग्रेड करण्याची गरज नाही आहे, पण जुन्या पेट्रोल पंपांवरती केवळ 2 आकड्यातल्या किमती दिसत आहेत. येत्या दिवसात जर पेट्रोलच्या किमतीत आणखीन 10 रुपयांनी वाढ झाली, तर जुन्या डिस्पेन्सर्सवाल्या पंपांना अडचण होऊ शकते. पण सध्या तरी पेट्रोल कंपन्यांना दरवाढ 100 पर्यंत पोहोचण्याची शक्यता वाटत नाही. या पेट्रोल दरवाढीमुळे विमानाच्या इंधनाचे दरही वाढले आहेत. या इंधन दरवाढीचा फटका हा विमान प्रवासावर देखील होऊ शकतो. आता विमानाचं इंधन 2650 रुपये प्रति किलो लिटरला विकलं जात आहे, ATF अंतर्गत करण्यात आलं आहे. म्हणजेच विमान कंपन्या त्यांच्या तिकीट दरामध्ये वाढ करू शकणार आहेत, यामुळे विमान प्रवास महागणार आहे. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, मुंबई. येणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती शरद पवार यांच्याकडून चाचपणी सुरू होणार आहे. दरम्यान साताऱ्याच्या उमेदवारीबाबत काय होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. उदयनराजे यांच्याबद्दल स्थानिक नेते काय मत व्यक्त करतात, की दुसरा उमेदवार देण्याची मागणी करतात, हे पाहणं आवश्यकच ठरणार आहे. गेल्या काही दिवस सातारा मतदारसंघ चर्चेत आहे. साताऱ्याचे खासदार उदयनराजे यांच्या विरोधात पक्षात सूर आहे. बैठकीत उदयनराजे यांच्याबद्दल स्थानिक नेते काय मत व्यक्त करतात, की दुसरा उमेदवार देण्याची मागणी करतात, याकडे सगळ्यांचे लक्ष लागून आहे. साताऱ्याला नवीन उमेदवाराबाबत चाचपणी सुरू असल्याची चर्चा काही दिवसांपूर्वी होती, मात्र शरद पवारांनी या बातमींचं खंडन केलं होतं. साताऱ्यातून माजी सनदी अधिकारी श्रीनिवास पाटील यांचं नाव चर्चेत आहे, त्यामुळे आजच्या बैठकीत काय होणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. दरम्यान पक्षप्रमुख शरद पवार हे कल्याण, ठाणे, यवतमाळ, अहमदनगर, उस्मानाबाद, म्हाडा, सातारा, ईशान्य मुंबई या मतदारसंघाचा आढावा घेणार आहेत. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, सातारा. पुणे बेंगलोर हायवेवरती बर्निंग कारचा थरार पाहायला मिळाला. या घटनेत स्कोडा या गाडीने अचानक पेट घेतला आणि काही क्षणात गाडी पूर्णपणे जळून खाक झाली आहे. मात्र सुदैवाने गाडीतील तिघेही वेळेत बाहेर पडल्याने पुढील अनर्थ टळला आहे. सांगलीच्या पेट नाक्यापासून कामेरी येथे गाडीने रात्री 10:30 वाजता पेट घेतला. दरम्यान नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. गाडीमधील तिघे हे सर्वजण कोल्हापूरमधील आहेत. तब्बल अर्धा तास गाडी पेटत होती. त्यानंतर अग्निशमन बंब तेथे आला आणि आग विझवली, मात्र गाडी पूर्णपणे जळून खाक झाली होती. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, सांगली. शेतकऱ्यांचा शेतीमाल हमी भावाने खरेदी करा, हमी भावापेक्षा कमी भावाने खरेदी करणाऱ्या बाजार समितीचे लायसन रद्द करू, असे सहकार पणन मंत्री सुभाष देशमुख यांनी म्हटलंय. ते बुलढाणा जिल्ह्यातील चिखली येथे एका कार्यक्रमादरम्यान बोलत होते. बुलढाणा जिल्ह्यातील चिखली येथील तोरणा महिला अर्बन बँकेच्या उद्घाटन प्रसंगी नामदार सुभाष देशमुख आले असता तेव्हा झालेल्या पत्रकार परिषदेनंतर आपली प्रतिक्रिया देताना ते म्हणाले, उत्पादन खर्चाच्या 1.5 पट हमी भाव देण्याचा प्रयत्न केलेला आहे. सर्व प्रकारच्या धान्य अन्नधान्याचे हमी भाव जाहीर केलेले आहे. हमी भाव जाहीर केल्यानंतर शेतकऱ्यांचा माल किमान 25% राज्य सरकारने, केंद्र सरकारने खरेदी करावा, जेणेकरून बाजारातले भाव स्थिर राहतील आणि हमी भावापेक्षा शेतकऱ्यांना चांगला भाव मिळेल. परंतु आत्ता जरी आपल्याला तशी परिस्थिती वाटत असेल, तर हमी भावापेक्षा जर बाजार भावात कमी होत असेल, तर माझी आपल्या माध्यमातून सर्व तमाम शेतकऱ्यांना माझी नम्रपणाने विनंती आहे
की आपण हमी भावापेक्षा बाजारात माल विकू नये, काही काळ तुम्हाला आपल्याला जर पैशाची आवश्यकता असेल तर आपण बाजार समितीमध्ये तात्काळ माल तारण योजनेमध्ये तारण म्हणून ठेवावा, त्याला केवळ वार्षिक 6% व्याजदरानं पैसे आपण देतो आहे. बाजार समितीकडे जर पैसे नसतील तरीसुद्धा पणनमंडळाकडून आम्ही त्यांना देतो आहे. आणि बाजारातली आवक कमी झाली, भाव चांगले वाढा लागले, किंबहुना हमी भावाची केंद्र जरी सुरू झाली तरीसुद्धा तोच माल चांगल्या दरानं तुम्हाला आत्ता बाजारामध्ये हमी भावानं सरकार घेत असतं आणि म्हणून महिनाभरासाठी आपण बाजार समितीमध्ये द्यावा. याच्यामुळं व्यापाऱ्यांनासुद्धा माझी नम्र विनंती आहे, या निमित्तानं व्यापाऱ्यांनीसुद्धा हमी भावापेक्षा कमी भावाची खरेदी करू नये, शेतकऱ्याचं शोषण करू नये. हमी भावानं कमी भाव खरेदी करणाऱ्या शेतकऱ्यावरती कारवाई करण्याचा कायदा हा 1963 कायदा आहे खरं, आणि हमी भावापेक्षा कमी भाव खरेदी करणाऱ्यांना बाजार समितींना अधिकार आहे तो त्याचं लायसन रद्द करायचं. आणि मला असं वाटतं की बाजार समितीनंसुद्धा लिलावमध्ये हमी भावापेक्षा कमी भावानं विकू नये, आणि असे जर कोण घेत असतील तर त्याचे लायसन रद्द करावेत असा माझा आग्रह आहे. आणि असा जर बाजार समित्या करत असतील तर मला असं वाटतं की शेतकऱ्यांनीसुद्धा त्याचा नीट जवाब विचारला पाहिजे. आणि ह्या सगळ्यांना शेतकऱ्यांचा कळवळा खरं म्हणजे बाजार समितीने या शेतकऱ्यांच्या बाबतीत खूप काळजी घेतली पाहिजे, पण दुर्भाग्याने गेल्या 2 वर्षापासून या बाजार समित्या अनेक तारण योजना राबवत नाहीत. आणि या निमित्तानं आग्रह करतो की या शेतमाल तारण योजना राबवल्या तर शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे आणि शेतकऱ्यांच्या हमी भावापेक्षा कमी भावाची खरेदी होणार नाही. आणि ज्यावेळेस केंद्र सुरू होतील त्याला त्यावेळेस तो माल बाहेर बाजारात आणून केंद्रावरती आणून त्याला चांगला भाव मिळू शकतो. योगेश शर्मा, शालिनी प्लस, बुलढाणा. एकीकडे मोदी सरकार म्हणतं की सबका साथ आणि सबका विकास, मात्र बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यात पात्रुड येथे 4 दिव्यांग भावांना आपल्या न्याय हक्कासाठी लढण्याची वेळ आली आहे. काय आहे प्रकार, पाहुयात हा रिपोर्ट. शेख खदूस शेख तमीज, शेख मुसाक शेख तमीज, शेख खयूम शेख तमीज, शेख शामू शेख तमीज, शेख करीम शेख तमीज, अशा एकाच कुटुंबातील 4 दिव्यांग तरुणांना कुटुंबातील व्यक्तींना हाताने पाणी जेवण घालावं लागतं. जागेवरून उठता येत नाही आणि बोलताही येत नाही. अशा गतिमंद आणि अपंग तरुणांचे पोट भरण्यासाठी काहीतरी साधन त्यांना उपलब्ध करून द्यावे याकरता या अपंगांचे बंधू यांनी पात्रुड ग्रामपंचायतीला लेखी निवेदन दिलं. त्याप्रमाणे ग्रामपंचायतीने गाळे लिलावात भाग घ्या असे सांगितले. त्याप्रमाणे लिलावाची रक्कमही भरली, मात्र ग्रामपंचायतीने आपला शब्द फिरवला आणि म्हटले की ग्रामपंचायतच्या बैठकीत आपणास गाळा देता येणार नाही. अपंग व्यक्ती अधिनियम 1995 JR अपंग व्यक्तींना गाळे घेण्यासाठी अर्थसहाय्य करणे, अपंग व्यक्तींना मिळकत करामध्ये कुटुंब प्रमुखाची अट न लावता 50% सवलत देणे, अशा प्रकारच्या सवलती JR आहे. मात्र पात्रुड ग्रामपंचायतीने अपंगांच्या हक्कावरती गदा आणली आहे. त्यांना त्यांच्या हक्कापासून वंचित ठेवला असल्याचा प्रकार समोर आलाय. याकडे लोकप्रतिनिधी यांनी लक्ष घालावे आणि आम्हाला जगण्याचे साधन म्हणून ग्रामपंचायत हद्दीतील गाळे द्यावेत अशी मागणी या भावंडांनी केली आहे. म्हणलं हे JR प्रमाणे अपंगाला गाळा द्या, त्यांनी हो म्हण. लिलावमध्ये भाग घेतला आम्ही, लिलावमध्ये भाग घेतल्यावर मी म्हणलं अपंग जे JR आहे अपंग त्याप्रमाणे द्या म्हणलं. त्यांनी सगळ्यांनी हो म्हणलं. नंतर देण्याची वेळ आली तर त्यांनी म्हणले ते बॉडी नाही म्हणायला लागले म्हणले. ते ग्रामसभामध्ये तय झाला तर ग्रामसभा तर एकदमी झाली नाही गाडीबद्दल एकदमी. मग मी विभागीय आयुक्तकडे अर्ज केला, तिथून चौकशीचे ऑर्डर आले, चौकशीसुद्धा झाली नाही. मला बोलविलं नाही चौकशीसाठी, नुसतं कागदावर कागद दिले. मग साहेबांनी इथं येऊन CO साहेबांनी त्यांना म्हणलं तर सगळ्यांनी हो म्हणलं. आणि नंतर गेलो तर मी म्हणलं त्यांनी. सुभाष बोराडे, शालिनी प्लस, बीड. महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या शारदीय नवरात्र उत्सवाला बुधवारपासून प्रारंभ होत आहे. अवघ्या महाराष्ट्रातून आई तुळजाभवानीच्या दर्शनासाठी भाविक भक्त येत असतात. त्यांच्या स्वागतासाठी तुळजाई नगरी सज्ज झाली आहे. पाहूयात ही बातमी. शारदीय नवरात्र अवघ्या काही दिवसावरती येऊन ठेपला असून तुळजाई नगरी भवानी भक्तांच्या स्वागतासाठी सज्ज झाली आहे. श्री तुळजाभवानी मातेच्या मंदिरातील राजेशहाजी महाद्वार यावरती आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. ही विद्युत रोषणाई भाविकांचं मन आकर्षित करत आहे. पुणे येथील तुळजाभवानीचे भाविक विजय गुंडाळे आणि संजय कोळगे
यांनी ही आकर्षक विद्युत रोषणाई केली असून ते गेल्या 6 वर्षापासून अखंडपणे देवीची सेवा म्हणून विद्युत रोषणाई करतात. आनंद साखरे, शालिनी प्लस, उस्मानाबाद. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सोमवारी जळगाव जिल्हा दौऱ्यावरती येत असल्याची माहिती जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी एका पत्रकार परिषदेत दिली आहे. मुख्यमंत्र्यांनी राबवलेल्या योजनांचा आढावा घेण्यासाठी हा दौरा असल्याचे महाजन यांनी म्हटलंय. मुख्यमंत्र्यांनी राबवलेल्या त्यांच्या महत्वाकांक्षी योजनांचा आढावा घेण्यासाठी प्रत्येक जिल्ह्याचा दौरा करण्याचा निर्णय घेतला असून त्याची सुरुवात नाशिक जिल्ह्यापासून झाली आहे. नाशिक येथील बैठक आटोपल्यावरती मुख्यमंत्री जळगावचा दौरा करणार असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. त्यामुळे प्रशासनाची चांगली धावपळ झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सोमवारी 8 ऑक्टोबर रोजी जळगाव जिल्हा दौऱ्यावरती येत असल्याची माहिती पत्रकार परिषदेत जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी दिली. मुख्यमंत्री जामनेर येथील उपसा सिंचन योजनेचे भूमिपूजन करून विद्यापीठात कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ नामकरण सोहळ्यास उपस्थित राहणार आहेत. बंदिस्त नाट्यगृहाचे उद्घाटन देखील करणार आहेत. सोमवारी सकाळी 9:45 माननीय मुख्यमंत्री मोदींचा आगमन विमानतळावर होईल. 10 वाजता लगेच आल्याबरोबर पहिली बैठक जिल्हा प्रशासनाचा सर्व आढावा माननीय मुख्यमंत्री मोदी घेतील. जवळपास 2.5 तास जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये 2.5 तास हा कार्यक्रम चालेल. त्यानंतर 1 तास पोलीस विभागाची सर्व माहिती त्यांच्याकडून त्यांच्यासोबत चर्चा त्यांची होणार आहे. त्यानंतर अर्धा तास ब्रेक घेऊन नवीन नाट्यगृह तयार झालेलं आहे त्याचं उद्घाटन करायचं आहे. तो कार्यक्रम आजवर चालेल. त्यानंतर विद्यापीठामध्ये बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ आपण नामकरण केलेलं आहे तर कार्यक्रम विद्यापीठामध्ये होईल. 5:15 कार्यक्रम संपवून 5:30 विमानतळावर मुंबईला राहू. सचिन गोसावी, शालिनी प्लस, जळगाव. शिराळा तालुक्यातील कोकरूड चांदोली या मार्गावरती कोकरूड पोलिसांनी नाकाबंदी करून 31 वाहनांवरती कारवाई केली आहे. या नाकाबंदीमुळे उल्लडबाज पर्यटकांवरती चाप बसलाय. पाहूयात ही बातमी. शिराळा तालुक्यातील चांदोली धरण, चांदोली अभयारण्य पर्यटकांसाठी जरी बंद असले तरी चांदोली परिसरातील धबधबे तसेच चांदोली परिसर पाहण्यासाठी पर्यटक शनिवार रविवार सुट्टीच्या दिवसात या परिसरात गर्दी करू लागले आहेत. त्याचबरोबर दुचाकीवरून ट्रिपल सीट जाणे, गाडीची कागदपत्रे नसणे, हेल्मेट, लायसन नसणे, दारू पिऊन वाहन चालवणे अशा वाहनधारकांना आळा बसावा म्हणून कोकरूड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नीरज उबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या पथकाने कोकरूड चांदोलीकडे जाणाऱ्या मुख्य मार्गावरती आरळा येथे दुपारी नाकाबंदी करून 31 वाहनांवरती कारवाई केली आहे. या नाकाबंदीमुळे हुल्लडबाज पर्यटकांना मात्र आळा बसणार असल्याचे चित्र दिसून येत आहे. भगवान देवकर, शालिनी प्लस, शिराळा. नवीन पीक कर्ज मिळावे या मागणीसाठी परभणीच्या पाथरी तालुक्यातील 5 गावच्या शेतकऱ्यांनी महाराष्ट्र ग्रामीण बँकेत थाळीनाद आंदोलन केलंय. पाहूयात ही बातमी. परभणी जिल्ह्यात यावर्षी सरासरीपेक्षा कमी पडलेल्या पावसामुळे दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यात खरीपाच्या पेरण्या उरकल्यानंतर पावसाअभावी अनेक तालुक्यात पिके करपली असून त्यामुळे उत्पादन घटणार असल्याने रब्बीसाठी बँकांनी शेतकऱ्यांना नवीन पीक कर्ज वाटप करावे अशी मागणी पाथरी तालुक्यातील हातगाव, बाणेगाव, खेरडा, रेनाखळी, वडी या 5 गावातील शेतकऱ्यांनी केली आहे. नवीन पीक कर्ज मागणीचा प्रस्ताव महाराष्ट्र ग्रामीण बँकेत दाखल केल्यानंतर शाखा व्यवस्थापक यांनी नवीन कर्ज वाटप चालू झाल्यानंतर संबंधित शेतकरी यांना दूरध्वनीवरून कल्पना देण्यात येईल असे सांगितले होते. परंतु अचानक 25 सप्टेंबर रोजी कर्जवाटपाचे उद्दिष्ट संपल्याचे जाहीर करत बँकेने शेतकऱ्यांचे प्रस्ताव परत केल्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी तहसीलदार पाथरी यांना निवेदन देऊन 3 ऑक्टोबरपर्यंत बँकेने शेतकऱ्यांना नवीन कर्ज द्यावे अन्यथा आंदोलन करण्यात येईल असा इशारा दिला होता.
परंतु यावरती प्रशासनाकडून कोणतीही कारवाई झाली नाही. शेवटी अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या शाखेत ठाण मांडून थालीनाद आंदोलन करण्यात आलं. रवींद्र देशमुख, शालिनी प्लस, परभणी. जाफराबाद तालुक्यातील सावरखेडा गोंधण येथे रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत शेतकरी संवाद कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी त्यांनी गाव तेथे रस्ता, शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र ट्रान्सफॉर्मर या विषयावरती शेतकऱ्यांशी संवाद साधलाय. यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून पूजा केली. दरम्यान आमदार संतोषभाऊ पाटील दानवे, गोविंदराव पंडित, भाजप तालुका अध्यक्ष विजुनाना परिहार यांच्यासह भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. जलयुक्त शिवार नावाची योजना काढली, छोटे छोटे नाले आहे त्या ठिकाणी आळवायचे आणि वर्ष निसर्गाचं पडणारं जे पाणी आहे ते जसं जसं त्याच शिवारात आळवायचं, गावाच्या शिवाच्या बाहेर पाणी जाऊ द्यायचं नाही. आजची परिस्थिती आपली काय, आजची परिस्थिती आपली अशी आहे, गोंधनखेडचं पाणी, सावरखेडचं पाणी चाललं गोंधनखेडला, गोंधनखेडचं पाणी चाललं सोनखेडला, सोनखेडचं पाणी चाललं भरणखेडला, भरणखेडचं पाणी चाललं जाफराबादला, जाफराबादचं पाणी चाललं पूर्णाचं, पूर्णाचांनी समजला पाण्याची साठी होत नाही. दत्ता शिंदे, शालिनी प्लस, जाफराबाद. शेवगावमध्ये पंचायत राज कमिटीचे आगमन झाले, मात्र पंचायत राज कमिटीला आजूबाजूच्या खेडेगावामध्ये जाऊन पाहणी करता आली नाही. पंचायत राज कमिटी येऊन गेल्याने कर्मचाऱ्यांनी सुटकेचा निश्वास सोडलाय. पंचायत राज कमिटी येणार म्हणून गेल्या 7 ते 8 दिवसापासून सरकारी कार्यालयांमध्ये मोठी धांदल उडाली होती. प्रत्येक कर्मचारी आपले अपुरे राहिलेले काम पूर्ण करून आपले दप्तर कसे सुस्थितीत राहील याकडे गेल्या 8 ते 10 दिवसापासून लक्ष देत होते. पंचायत राज कमिटी शुक्रवारी संध्याकाळी 7:30 वाजता शेवगावमध्ये आली, मात्र ही कमिटी शेवगाव तालुक्याच्या खेड्यापाड्यामध्ये कुठेही जाऊ शकली नाही किंवा कोणत्याही कार्यालयाची पाहणी करू शकली नाही. या पंचायत राज कमिटीचे शेवगावमध्ये आलेले अध्यक्ष भारत गोगावले, दिलीप सोपल, दत्तात्रय सावंत, श्रीकांत देशपांडे तसेच मंगेश पिसाळ, कक्ष अधिकारी वासुदेव सोळंखे, उपकार्यकारी अधिकारी सामान्य प्रशासन विभाग गिरीश शिंदे, निवेदक महाराष्ट्र विधानसभा सदस्य तसेच आदी मान्यवर शेवगावमध्ये आले होते. यावेळी पंचायत समितीच्या लोकनेते मारुतराव घुले पाटील सभागृहामध्ये बंद खोलीमध्ये त्यांनी अधिकाऱ्यांशी झाडझडती घेतली. प्रधानमंत्री ग्रामसडक योजना तसेच मुख्यमंत्री ग्रामसडक योजना इत्यादी विषयांवरती अधिकाऱ्यांना आकडेवारी देता आली नाही. तसेच या समितीने अधिकाऱ्यांना खडे बोल सुनावत निधीपेक्षा तुमचा पगार जास्त आहे, तुम्ही निधी खर्च का केला नाही असे सुनावले. त्यांच्या पुत्राची इथं प्रांगणामध्ये बसवण्याची जी मागणी आहे, कारण जो एका आडमार्गाला पडलेला आहे जुन्या इमारतीच्या तिथे आणि त्या झाडीने व्यापलेला आहे, तर शिवभक्तांची जी मागणी आहे ती आम्ही आग्रहाने त्याची आजचा विषय घेतलेला आहे. उद्या जिल्हा परिषदमध्ये विषय घेतोय आणि येत्या ह्या 4-5 महिन्यामध्ये जर हा पुतळा नाही बसला तर मग आम्ही स्वतः येऊन इथं या प्रांगणामध्ये तो पुतळा बसवण्याचा प्रयत्न करणार हे तुम्हाला आज सांगतो. कारण पुतळा हा पूर्वीचा आहे, इमारत बदलली तर तो पुतळा पण तिथं बदलायला पाहिजे. आणि शिवाजी महाराजांच्या पुतळ्याकडे जर दुर्लक्ष होत असेल तर तेवढ्यामध्ये बाकी दुसरं तुम्हाला काही आम्ही सहन करू शकणार नाही आहे, आज तुम्हाला आम्ही सांगू इच्छितो. आजची मीटिंग खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली आहे, ज्या काही चुका होत्या त्या त्यांना सुधारायला संधी दिलेली आहे. काही अधिकारी नवीन आलेले आहेत त्यांनाही सांगितलेलं आहे आणि चांगलं काम तालुक्याच्या वतीने चालू आहे. BDO आणि त्यांचे सर्व सहकारी काय महिला थोडा इकडे तिकडे आहेत त्यांनाही आम्ही समज दिलेली आहे आणि चांगलं काम इथं व्हावं ही आमची अपेक्षा. काय राहिलेलं काम आहे ते उद्या जिल्हाभर पूर्ण करतो. जय जय महाराज. ओके. रवी उगल मुगले, शालिनी प्लस, शेवगाव. पुण्याच्या शिवाजीनगर तुळजापूर या बसमधील प्रवासी तरुणीने चालू गाडीमध्ये विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला, मात्र या मुलीला जाधव नावक एका महिला वाहकाने वेळीच रुग्णालयात नेऊन तिचे प्राण वाचवले आहेत. काय आहे प्रकार पाहूयात ही बातमी. पुणे परिमहामंडळाच्या शिवाजीनगर तुळजापूर या गाडीमध्ये 5 ऑक्टोबर रोजी 3 वाजता एका प्रवासी तरुणीने प्रेमीने दगा दिला म्हणून चालू बसमध्ये विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला, पण या मुलीला जाधव नामक एका महिला कंडक्टरने वेळीच रुग्णालयात दाखल करून तिचे प्राण वाचवले. त्याचप्रमाणे तरुणीने यवत पोलिसांना तोंडी जबाब दिला आहे. विष प्राशन केल्यामुळे तरुणीच्या तोंडाला फेस आल्यामुळे विषाची दुर्गंधी पसरू लागली, त्यामुळे गाडीच्या कंडक्टर कलावती जाधव तरुणीचा जीव वाचवण्यासाठी अनेक खासगी रुग्णालयात पेशंटला दाखल करण्याचा प्रयत्न केला, पण पोलिसांच्या कचाट्याला घाबरून पेशंटला दाखल करून घेण्यास खासगी रुग्णालयाने नकार दिला.
तरीसुद्धा महिला कंडक्टर जाधव यांनी तरुणीचे प्राण वाचवताना हार मानले नाही. न घाबरून जाता दौंड तालुक्यातील संजय सोनवणे यांच्या मदतीने तरुणाच्या उपचारासाठी यवतीतील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तरुणीच्या पोटातील विष काढून शुद्धीवर आणण्यास यवत आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांना यश आलं. हे पाहून सर्व मदत करणाऱ्यांच्या चेहऱ्यावरती आनंद दिसू लागला. ही तरुणी अकोला तालुक्यातील गावकुंभारी येथील रहिवासी असून गेले 9 दिवस घरातून गायब असल्याची माहिती मिळत आहे. तिच्याच गावातील एका तरुणाने लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावरती वारंवार अत्याचार केला. विष प्राशन केलेल्या तरुणीला सोडून दिल्यामुळे तिने हे कृत्य केल्याचे उघड झालं आहे. या संदर्भात यवत पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी तरुणीचा जबाब घेऊन पुढील उपचारासाठी ससून रुग्णालयामध्ये प्राचरण करण्यात आलंय. आता या मुलीची परिस्थिती उत्तम असल्याचे पोलीस कॉन्स्टेबल जगताप यांनी सांगितलंय. मी शिवाजीनगर डेपोत काम करते, कंडक्टर आहे. मी शिवाजीनगर टू तुळजापूर बस घेऊन जात होते. माझी बस 14:30 तिथून निघाली शिवाजीनगरवरून, ती स्वारगेटला 15 आली. ज्या मुलीची आता ह्या प्रसंग घडला त्या मुलीची, ती मुलगी माझ्या बसमध्ये 15 म्हणजे 3 माझ्या बसमध्ये बसली. तिने स्वारगेट ते सोलापूर तिकीट घेतलं आणि मध्यंतरी म्हणजे साधारण माझी बस स्वारगेट ते चौफुल्याच्या मध्यंतरी आल्यानंतर तिने औषध पिल्यानंतर वास येऊ लागला. म्हणून मी सर्वांना विचारलं की बसमध्ये वास कशाच येतो. एक पॅसेंजरनी सांगितलं की ह्या मॅडमचा वास येतो. बघितलं तर यांना ओमिटी चालू झाली, तोंडातून फेस येत होता. सर्व घाबरले, बस साईडला थांबवली. आम्ही तिथून चौफुल्याला नेलं. चौफुल्याच्या हॉस्पिटलमधून घेतल्या नसल्यामुळे पाटाच्या हॉस्पिटलमध्ये गेलो, श्री गणेश हॉस्पिटलमध्ये. तिथल्या मॅडमनी पण त्यांना ट्रीटमेंट केले नाही का, तर त्यांच्यावर कोणी नसल्यामुळे त्यांच्यावर ट्रीटमेंट झाली नाही. तिथून आम्ही चौफुल्याचा साई हॉस्पिटल आलो. त्या मॅडमनी पण सांगितलं की त्या मॅडमबरोबर कोणी नसल्यामुळे मी काही ट्रीटमेंट करू शकत नाही. मग ॲम्ब्युलन्समध्ये घालून त्यांना आम्ही येवच्या हॉस्पिटलमध्ये आणलो. येवच्या हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर ट्रीटमेंट झाल्यानंतर तिथून त्यांना आता सोलापूर रुग्णालयात पाठवत आहेत. पण आता त्यांची तब्येत ठीक आहे. देवाच्या कृपेने त्यांचे प्राण वाचला, याचा मला खूप आनंद आहे की माझ्याकडून आज कोणाच्या तरी प्राण वाचले, त्यामुळे मी समर्थांची खूप आभारी. जय सद्गुरु. सुशांत जगताप, शालिनी प्लस, दौंड. दारूच्या नशेत भरधाव चारचाकी चालकाने रस्त्याच्या शेजारी वाढदिवसाचे फ्लेक्स लावत असलेल्या 5 चिरडण्याची घटना समोर आली आहे. या घटनेत एकाचा जागीच मृत्यू झाला तर 1 गंभीर जखमी झाला आहे. पोलिसांनी चारचाकी चालकास ताब्यात घेतलंय. साहिल दिनकर निवडुंगे असं या अपघातात मृत्यू झालेल्या युवकाचं नाव असून जखमीवरती कराडीतील कृष्णा रुग्णालयात उपचार सुरू आहे. याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की एका मित्राच्या वाढदिवसाच्या फ्लेक्स कराड चिपळूण महामार्गावरती 20 अंतरावरती आडुळपेठ येथे 20 ते 25 रात्री 11 सुमारास लावत होते. त्यावेळी नवा रस्त्याहून पाटणकडे येणाऱ्या चारचाकी तवेरा गाडी चालकाने दारूच्या नशेत या तरुणांच्या अंगावरती गाडी घातली. यामध्ये 5 जखमी झाले. जखमींना तात्काळ कृष्णा रुग्णालयात कराड येथे उपचारासाठी दाखल करण्यात आलंय. यामध्ये साहिल दिनकर निवडुंगे याचा रात्री उपचारादरम्यान मृत्यू झाला तर इतर जखमींवरती उपचार सुरू आहेत. तवेरा चालकास पोलिसांनी ताब्यात घेतला असून या घटनेची नोंद पाटण पोलिसात घेण्याची कारवाई सुरू आहे. सकलेन मुलानी, शालिनी प्लस, कराड. तनुश्रीने नाना पाटेकर आणि गणेश आचार्य यांच्या विरोधात पोलिसात तक्रार दिली आहे. नाना पाटेकर आणि गणेश आचार्य या दोघांवरती 354 कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी तनुश्री दत्तांनी केली आहे. मात्र नाना पाटेकर यांनी तनुश्रीचे आरोप फेटाळून लावले आहे. जे खोटे आहे ते खोटेच आहे असं नानांनी म्हटलंय. दरम्यान जे खोटं आहे ते खोटंच आहे असं सांगत अभिनेते नाना पाटेकर यांनी अभिनेत्री तनुश्री दत्तांनी केलेले आरोप पुन्हा एकदा फेटाळले आहेत. हाऊसफुल 4 या सिनेमाचं चित्रीकरण पूर्ण करून नाना जैसलमेरहून मुंबईला परतले. त्यावेळी विमानतळावरती परतल्यानंतर मीडियाला नाना पाटेकर यांनी उत्तर दिलं. तनुश्री दत्ताच्या आरोपावरती पत्रकार परिषद घेण्याच्या प्रश्नावर नाना एवढेच म्हणाले की लवकरच घेणार. 10 हॉर्न ओके प्लीज या सेटवरती नाना पाटेकर यांनी गैरवर्तन केल्याचा आरोप तनुश्री दत्तांनी केला होता. त्यानंतर नाना पाटेकर यांनी पत्रकार परिषद घेऊन तनुश्री मला मुलीसारखी असल्याचं म्हटलं होतं. अनेक वर्षानंतर अमेरिकेतून भारतात परतलेल्या तनुश्री दत्ताने नाना पाटेकर यांच्यावरती गंभीर आरोप केला आहे. ती म्हणाली होती की नानांचा महिलांशी छेडछाड करण्याचा इतिहास आहे. इंडस्ट्रीमध्ये सगळ्यांनाच माहीत आहे की ते महिलांसोबत गैरवर्तन करतात. इतकंच नाही तर त्यांनी अभिनेत्रीवरती हातही उगारला आहे. हॉर्न ओके प्लीज सिनेमा एका स्पेशल गाण्याचं शूटिंग सुरू होतं. त्यावेळी नाना पाटेकरांनी कोरिओग्राफर्सना दूर व्हायला सांगून डान्स कसा करावा हे ते दाखवत होते. एका खाजगी चॅनलला दिलेल्या मुलाखतीत तनुश्रीने हा आरोप केला. ब्युरो रिपोर्ट,
शालिनी प्लस मुंबई। पदार्पणात सामनावीर ठरलेला पृथ्वी शॉ हा 6वा भारतीय खेळाडू ठरला आहे, तर पहिल्या सामन्यात सामनावीर ठरलेला तो भारताचा 3रा युवा खेळाडू ठरला आहे। पाहूयात ही बातमी। वेस्ट इंडिज विरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात 18 वर्षीय पृथ्वी शॉने दमदार प्रदर्शनाने सर्वांची मनं जिंकली। पृथ्वीने पहिल्या सामन्यात 134 धावांची शतकी खेळी केली। याच खेळीच्या जोरावरती पृथ्वी या सामन्यात सामनावीर ठरला। पहिल्या सामन्यात सामनावीर ठरणारा पृथ्वी भारताचा 6वा खेळाडू ठरला आहे। याशिवाय 18 वर्ष 329 दिवसांचा पृथ्वी पहिल्या सामन्यात सामनावीर ठरलेला भारताचा 3रा युवा खेळाडू आहे। मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर भारताकडून सर्वात कमी वयात म्हणजे 17व्या वर्षी सामनावीर ठरला होता। भारताकडून प्रवीण आमरेने 1992 साली दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिल्या सामन्यात सामनावीर पुरस्कार पटकावला होता। त्यावेळी आमरेंनी 103 धावांची खेळी केली होती। आमरेंनंतर जलद गोलंदाज RP सिंगने 2006 पाकिस्तानविरुद्ध पहिल्या सामन्यात 5 विकेट घेत सामनावीर पुरस्कार आपल्या नावावरती कोरला होता। RP सिंगनंतर रविचंद्रन अश्विनने 2011 वेस्ट इंडिजविरुद्ध पहिल्या सामन्यात 6 विकेट घेतल्या होत्या। या सामन्यात अश्विन सामनावीर ठरला होता। भारताचा सलामीवीर शिखर धवनही पहिल्या सामन्यात सामनावीर ठरला होता। शिखरने 2013 ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या सामन्यात 187 धावांची खेळी केली होती। भारताचा सध्याचा स्फोटक खेळाडू रोहित शर्माचा सध्या कसोटी संघात समावेश नाही, मात्र रोहितची सुरुवातही धमाकेदार होती। रोहितने सचिनच्या शेवटच्या सामन्यात वेस्ट इंडिजविरुद्ध 177 धावांची खेळी केली होती। या खेळीमुळे रोहितला पहिल्या सामन्यात सामनावीर म्हणून निवडण्यात आलं होतं। ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस मुंबई। शेवटी पुन्हा एक नजर टाकूयात आजच्या हेडलाईन्सवर। पेट्रोल डिझेलवरती कर कपात करूनही पेट्रोल डिझेलचे दर वाढले, सर्वसामान्यांमधून व्यक्त होते नाराजी। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती शरद पवार करणार मतदारसंघाची चाचपणी, साताराच्या उमेदवारीबाबत उत्सुकता कायम। पुणे बँगलोर हायवेवरती बर्निंग कारचा थरार, सुदैवाने जीवितहानी नाही। शेतकऱ्यांना हमी भाव द्या अन्यथा परवाने रद्द करू, सहकार मंत्री देशमुख यांचे आदेश। आणि न्याय हक्कासाठी 4 भावंडांचा लढा, बीडच्या माजलगाव येथील कहाणी। तुर्तास बातमीपत्रामध्ये वेळ झाली तेच थांबण्याची। ताज्या अपडेट आणि घडामोडींसाठी पाहत राहा शालिनी प्लस, प्रतिबिंब वास्तवतेचं। नमस्कार।